गणदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। सतगुरु दादा महाराज तुकार महाराज की जय। नमो शतबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया। नमो संसार तम सूर्या अपरमीत परम वीर्या तरुणतर तूर्या लालन लीला। नमो जगद खील पालना मंगलमणि निधाना सज्जन वन चंदना आराध्यलिंगा। नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मान भवनरिंद्रा श्रुतिसार समुद्रा मनमथ मनमथा। नमो सुभाव भजन भाजना भवेत बकुंभ भंजना विश्वोत भव भुवना श्रीगुरुराया। तुमसानुग्रह गणेशु जैरियापुला सौरसु तई सारस्वती प्रवेशु बालकाया। जी दैविकी उदारवाचा जै उद्देशु देनाभिकाराचा तव नवरस सुधाब्दीचा ठावलावे। आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखिया ते अंगिकारी तो वाचस्पदेशी करी प्रबंध होणा। हाद ठवा दयावरी धड़के की हा पद्म कुरुमा था पारुखे तो जीवच पृतुके महेशेशी। एवढे जे महिमेच करणे ते वाचा बळे वाणमी कवणे काय सूर्या चंगा उठणे लाविदास। केवता कल्पतरुवरी फुलवरा कायसेनी पाहुणे रुक्षर सागरा कवणे वासी कापुरा सुवासुदेव। चंदना ते कायसेन चर्चावे अमृता ते केवते रंधावे गगनावरी भवावे घड़े केवी। तैसे श्री गुरुचे महिमान आकड़िता के असे साधन ते जाणो निमियान और निवांत केले। जरी प्रज्ञेचे नियथिरेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईले। साडे पंधरिया रजतवणी तैशी स्तुतीची ही बोलणी उगयाची माथा ठेवजे चरणी हेची भले। पुंडरिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज उप्पा महाराज की जय। माऊली महाविष्णु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सर्व समाजाला अत्यंत जाणत करण्याचा एक अलौकिक प्रयत्न। सर्वसामान्य माणसामध्ये पहिल्यांदा हे त्याला कळलं पाहिजे की मला परमार्थाचा अधिकार आहे। मंदिरामध्ये प्रवेश आहे घरामध्ये प्रवेश आहे हे जर कळलं तर माणूस जातो। एखाद्याच्या घरी आपलं स्वागत होत नाही असं जर दिसलं तर मनुष्य जाणार। अगदी झोपडपट्टीतला राहणारा असला ना तरी तो श्रीमंताच्या दारात जाणार। त्याच्या परीने त्याला स्वाभिमान आहे असं त्याच्या परीने त्याला स्वाभिमान त्याच्या पुरता आहे नाही असं काही नाही हे थोडस लक्षात घ्या। तो म्हणेल असेल त्याचा माल माझी झोपडी मला बरी। मला जर तो घरात येऊन देत नाही हकलतो तर मला त्याच्या दारात जाण्याची गरज काय। आणि एखाद्या सामान्य घरामध्ये त्याचं प्रेमाने स्वागत होत असेल तो मनुष्य तिथे आवडीने जातो। तस आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परमार्थिक क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसांचं स्वागत नव्हतं ते ज्ञानेश्वरी ग्रंथाने
सर्वसामान्य माणसांचं मराठी भाषेमध्ये लिहिल्या कारणाने आणि तो विषय सर्वांना सुगम करून सांगितल्यामुळे सर्वांना तिथे प्रवेश मिळाला. हेच ज्ञानेश्वरीचं श्रेष्ठत्व आहे. तुम्हाला किती येतं याला महत्व नाही, जे येतं ते लोकाला तुम्ही किती देऊ शकता हाच महत्वाचा भाग. शब्द दोन मोठे गोड आहेत, एक अन्नदान आणि एक ज्ञानदान. अन्नदानाने पोट भरत, पण खऱ्या अर्थाने ज्ञान जर दान केलं आणि ते माणसाने स्वीकारलं तर मला असं वाटतं त्याच्या जीवनाची समाधानाची सोय झाली. तो कधी रिक्त राहणार नाही. म्हणून ज्ञानेश्वरी हा लाखो माणसांच्या मध्ये इतका लोकप्रिय ग्रंथ आहे की लाखोनी माणसं रोज त्याच्या पाच उभ्या तरी वाचतात. तसा जर विचार केला तर हा ग्रंथ काही असं काही फलश्रुती देणारा नाही. इतर ग्रंथांचा असा इतकी पारायणे केली म्हणजे बा अमकं होईल, संसारातल्या अडचणी दूर होतील, अमकं होईल तमकं होईल, असं काही भानगड नाही आहे. कोण म्हणतात लग्न होत नसेल तर अमकं पारायण करा, कुठे काही अडलं असेल तर अमकं पारायण करा म्हणजे त्याच्यातून तुमची सुटका होईल. या ग्रंथामध्ये तसं काही प्रलोभन नाही आहे कुठलं. फक्त एवढंच लिहितात मनोभावे जो वाचेल, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजा. पण ज्ञानेश्वरीचं अध्ययन केल्यानंतर त्याला परिच्छिन्न वस्तूची आशाच राहणार नाही. तो मागेल तो निज ज्ञान मागेल. मी एक आमच्या घरात माझ्या जन्मापासून गोष्ट ऐकतो की ज्ञानेश्वरीचं लिखाण झाल्यानंतर त्यांनी एक किमियाची ओवी लिहिली होती. याच्यात त्या किमियाच्या ओवीचा अर्थ असा आहे की झाड पाल्यापासून सोनं करायचं. आणि योगी होते, तपस्वी होते, त्यामुळे त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं होतं. ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा एवढी पैस होती, माणसांच्याबद्दल इतका विश्वास आणि खात्री होती, त्यांनी ते ओवी टाकली. निवृत्तनाथाने बघितल्यानंतर म्हणाले अरे ज्ञानराजा तू हे काय केलंस, ही किमियाची ओवी का टाकलीस? नाही म्हणले महाराज माझी इच्छा अशी आहे, एवढा सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे, माणसं जर पोटं पाण्याच्या मागे लागली तर ह्या ग्रंथाचा अभ्यास केव्हा करणार. नाही का पोटं पाण्याच्या मागे लागले तर बाहेरचा अभ्यास म्हणजे ज्ञानेश्वरीचा अभ्यास केव्हा करणार. एक लक्षात ठेवा, माणूस जर पोटा पाण्यात अडकला तर त्याला परमार्थ करायलाही फुरसत नसतो. म्हणून बघा पुष्कळशा घरामध्ये आपल्याला असं दिसून येईल की देव देवाची पूजा बायकाच करतात, पुरुषांना वेळच नसतो. याचा जर बारकाव्याने जर तुम्ही विचार केला तर मोठं आश्चर्य वाटेल. तो पोटा पाण्याच्या मागे लागलाय त्यामुळे त्याला तितकी सवड पण नाही आणि तितका तो विचार पण करत नाही. तो म्हणतो हे बघा महाराज, आम्ही सकाळी उठतो, कामा धंद्याला जातो, आमची बायको देवाचं करते. मी विनोदाने त्याला म्हटलं ठीक आहे, तू तुला देवाकडे बघायला फुरसत नाही, एक दिवस जर देव तुला म्हणाला की आज तुझ्या बायकोकडेच बघतो बघतो तुझ्याकडे बघत नाही तर तुझं कसं होईल. विनोदाचा भाग सोडून द्या पण त्यातला मतितार्थ लक्षात घ्या. नाही का बायकोला देवाचं करायला वेळ आहे, हा म्हणतो मला देवाचं करायला वेळ नाही, ती करते ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की बाह्य वस्तूमध्ये आम्ही अडकलो आणि जी पोटाची चिंतेत माणसं अडकलेली असतात त्यांना लवकर भजन सुचतही नाही. तर का भजन केव्हा सुचतं? पहिल्यांदा पोट नीट भरावं लागतं. म्हण चांगली आहे आधी पोटोबा आणि नंतर विठोबा, खरंच आहे.
लागली आणि त्याला जर तुम्ही प्रवचनाला बसवलं तो म्हणेल वा मला काही प्रवचन ऐकताच आलं नाही, माझं लक्ष सतत पोटाकडे होतं. साधी मुलं अभ्यास करताना जर भूक लागली तर आईच्या मागे लागतात, आई काहीतरी मला तोंडात टाकायला दे, मला अभ्यास सुचत नाही, एकदा पोटभर खाल्लं की त्याचं तसं अर्थ कळला का. बाह्य वस्तू म्हणजे खाणं पिणं म्हटलं नाही, बाह्य वस्तूची भूक भागली की मनुष्य अंतर्मुख होतो आणि त्याला आत्म्याची भूक लागू लागते. एखादा संन्यासी असेल, एखाद्या ब्रह्मचारी असेल, त्याची बाह्य जीवनाची भूक भागलेली आहे, तो अंतर्मुख होतोय आणि प्रभूकडे वळलेला आहे. बाह्य भूक भागली म्हणजे आपली अवस्था समाधानी आहे असं समजण्याचं गरज नाही. पैशाची भूक भागली, वस्तूंची भूक भागली, जीवनाचं गंमत बघा ना, नाही का. पुरुष असू दे, बाई असू दे, एक ठराविक काळापर्यंत त्या वस्तूंचं महत्व त्यांना असतं आणि त्या वस्तूमध्ये जीव गुंतलेला असतो, नाही असं काही नाही. बाईला वाटतंच एक 5-25 साडा असाव्या, काही चुकलं नाही. त्या त्या काळात ती भूक आहे. मग तिला असंही वाटतं की लग्न समारंभाला आपण जातो, सगळ्यांच्या अंगावर दागिने, माझ्या अंगावर 4 दागिने असावे, काही चुकलं नाही. ही बाह्य भूकी आहेत सगळ्या, नाही का. काय वाटलं तर चुकलं, सगळं जग त्याच्यातच अडकलंय आणि अपवाद कशाला, नाही का. हो तसं बघितलं तर कृष्णसुद्धा खूप नटलेलाच आहे, रामही नटलेलाच आहे. आत्ताच्या काळात पूर्वीसारखे कपडे असते तर इथे सगळे मुकुट घालून आलेले दिसते असते. कृतत्रे द्वापार युगामधली जर माणसं तुम्ही बघितली तर त्यांचे कपडे काही निराळे नव्हते. कृष्णाचा वेश म्हणा अमक म्हणा, त्या काळातल्या सगळ्यांचा लोकांचे कपड्याची पद्धत तीच होती. काय अंगावर शेले वेले ही पद्धतच होती. काय सध्याच्या काळामध्ये बदललं, सध्या पुरुषांनी दागिने घालायचे नाहीत, बायकांनी घालायचे. आता तोही काळ थोडासा बदललेला आहे. काय हो कोणी पुरुषी कानामध्ये काही घालतो, काय करतो काय करतो, वेश बदललेत, नाही का. पूर्वीच्या काळामध्ये पुरुष जास्ती भडक कपडे घालत नव्हते, आज भडक कपडे घालण्याकडे माणसाचा ओढा आहे, नाही का. म्हणजे काळ मानानुसार कपड्या लत्त्यामध्ये सुद्धा बदल होत असतो. पण सिद्धांत असा आहे की बाहेरची भूक भागल्याशिवाय, पैशाची भूक म्हणा, वस्तूची भूक म्हणा, ती भागल्याशिवाय त्याचं मन आतमध्ये वळत नाही, नाही का. म्हणून बाहेरची भूक ही भागणं हे ही आवश्यकता आहेच आहे, त्याच्याबद्दल काही वाद कोणी पटो नाही तर न पटो, बरं का. संसारामध्ये जी गोष्ट आहे ती असायला पाहिजेच, अगदी मोठ्या लोकांच्या इतकी नसली तरी आपल्यापुरती. एखाद्या श्रीमंताच्या बाईला 100 साड्या असल्या तर घरीच्या गरीबाच्या बाईला वाटतं घरात नेसायच्या 2 असाव्या पण बाहेर जायला 2 असाव्याच. ते वाटणं काही चुकीचं आहे असं नव्हे, नाही का. दिवाळीला नवरा म्हणाला मी तुला साडी घेणार आहे, म्हणली मी कुठे तुम्हाला जास्ती काय म्हणते, वर्षातून एक बाहेर जाण्याकरता आणि 2-4 घराकरता पुष्कळ झाले. आपल्याला कुठे रोज जायचंय, कधीतरी आपण बाहेर जातो. लक्षात घ्या की बाहेरची दृष्टी, बाहेरची भूक भागल्याशिवाय मनुष्य अंतर्मुख होत नाही. आणि बाहेरची भूक तर कधी भागत नाही. मोठी गंमत कळली का तुम्हाला, भागायला पाहिजे हे सांगितलं, पुढे काय सांगितलं, भागत नाही, किती असलं तरी आहे वाटत नाही. म्हणून काल एक मी शब्द सांगितला तुम्हाला, इथे ज्ञानेश्वर महाराजांनी मूर्खांची व्याख्या केली, असो ते वायाणी कायसी मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी हाडेल नासेल हाण. उगीच वाणीला क्षीण होईल मूर्खांचं वर्णन करता. तर मूर्ख त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, वृथा अशा व्यर्थ अशा, जिच्यातून काही निर्मिती होत नाही, आलं तर दुःखच वाटणीला येतं
अशी आशा आहे. आशा म्हणजे भविष्य. आशा म्हणजे काय? तुम्ही एक लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीवर तुम्ही जीव जडून धरा तिथे तुमची निराशा झाल्याशिवाय राहत नाही. इथे प्रत्येक बसलेला माणूस माझी खात्री आहे, मुलं बाळं घर दार नातेवाईक कुठे नाही कुठेतरी निराश झालेला. कोणी अगदी काही छातीला हात लावून सांगण्याची गरज नाही, म्हणा मी नाही बोलू नका. कोणी बायकोच्या बाबतीत असेल, कोणी नवऱ्याच्या बाबतीत असेल, कोणी मुलाबाळांच्या बाबतीत असेल, कोणी भावाच्या बाबतीत असेल, कोणी बहिणीच्या बाबतीत असेल, कोणी शेजाऱ्या बाजाऱ्याच्या बाबतीत असेल, पण निराशा कोणी इथे नाही. आणि जगात जाऊन विचारा, आहे का कोणी? काय असतं? आम्ही एक ठरवतो असं घडावं आणि असं घडावं असं आम्ही ठरवतो, कळलं का? म्हणजे इतके आम्ही सत्ताधीश झालो. आणि कोणतीही गोष्ट ठरवली की त्याच्यातून उलट सुलट पदरात पडल्याशिवाय राहत असं वाटतं आपल्या मुलाने ऐकावं, नेमका तोच ऐकत नाही. आणि गंमत, तुम्ही अगदी शेख म्हणतो मम्मी आमचा मुलगा असा मोठा होईल, मग असं करील तसं करील असं होईल, तोच म्हणतो बाबा तुम्हाला काही कळत नाही, मला तुमचा बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही. मग तो म्हणतो अरे मी एवढं केलं ते कुणाकरता केलं? ते म्हणले तुमचं तुम्ही बघून घ्या, मी काय सांगितलं का तुम्हाला करायला. अशी आजकालची मुलं बोलल्याशिवाय ठणकावून राहत अशा व्यर्थ अशा. एक कुठेतरी गोष्ट वाचली होती मी, पूर्वीच्या काळी काही काही लोक आपल्याकडे सुद्धा आहेत हे बाथ क्लब वगैरे सगळे माणसं तिथे आंघोळ करतात अंक करतात वगैरे. एक असाच बाथ क्लब होता, आंघोळीची जागा होती. एक ठराविक पैसे दिले की तिथे मालिश बिलिश होत असे, गरम पाणी मिळत असे. नाही का आपल्याकडे सुद्धा पब्लिक आहे की पब्लिक बाथरूम्स आहेत, पब्लिक शौचालय आहेत, सगळी व्यवस्था तिथे आहे. माताजी काही रस्त्यावर निघणारी असतात, इकडे तिकडे जाणारी माणसं असतात, त्यांची कुठेतरी आंघोळीची नाही का टॉयलेटची सोय असायलाच पाहिजे ना. माझा ते फाटका माणूस शिरला आंघोळ करण्याकरता. बरं तेवढे काय होते तिथे, चार आणि आठ आणे तेवढे दिले. दिले म्हटल्यावर आत काही कोणाला नाही म्हणता येतं का? कपडे सगळे फाटके आलं, फटके कपडे काढून ठेवले. मग त्यांनी त्याला चोळून मोळून आंघोळ बिंघोळ घातली थोडंसं आपलं. आता फाटके कपडे म्हटल्यानंतर आंघोळ सुद्धा तशीच होती. माझं बोलणं कळलं का? म्हणजे पैसे जरी तेवढे चार आणि घेतले तरी घालणारा काय आंघोळ तशी घालतो काय? कारण ती आंघोळची जे ठराविक फी आहे तिकडे जाते, शेवटी म्हणते टीप बक्षीस. आता हे काय देणार आहे? जाऊ दे म्हणले आपले चार आणि दिले, कसं तरी आपलं उरगडून काढलं. गंमत काय झाली तुम्हाला माहिती आहे का? निघताना ते जे पाच सहा त्याला आंघोळ घालणारे होते ना, त्या प्रत्येकाच्या हातात त्यांनी सोन्याची मोहर ठेवली बक्षीस म्हणून. सगळे उरले थक्क झाले, मालक सुद्धा थक्क झाला. काउंटरवर चार आणे आणि यांना एक एक सोन्याची मोहर, अरे आहे काय? सगळे जण ते सोन्याची मोहर घेऊन गेले, काय सांगू तुम्हाला. पण एकही झोपला नाही रात्रभर. त्याचं कारण कळलं का तुम्हाला? त्यांच्या मनात असं वाटू लागलं, नीट जर सेवा केली असती तर दोन मोहऱ्या मिळाल्या असत्या. आपण म्हणे त्याच्याकडे भिकारी म्हणून दुर्लक्ष केलं. काय कपाळ करंटे आहोत, काय कपाळ करंटे आहोत. मोर खाओत, कळलं का? शब्द काय चाललाय आता? मोर खाओत. आपण जर त्याचं नुसतं वरवर तेल लावलं पण मालिश केलं नाही, ते जर नीट केलं असतं तर दोन दोन मोहरा दिल्या असत्या. म्हणजे एक मोहर सोन्याची मिळून सुद्धा झोप लागली नाही, आशा सुटली. व्यर्थ आशा. झालं दुसऱ्या दिवशी तो आला, पुन्हा तोच आला. काय तुम्हाला सांगू, मग त्याचं स्वागत कपडे तसेच. जो तो येतोय कोण, कपडे काय घेतोय कोण, काय करतोय, मग काय? साधं तेल नाही, बदामाचं तेल ज्यांनी त्यांनी आपापल्या गाठचं घातलं मालकाने न देता सुद्धा.
हात सोडतोय, गरम पाण्याने आंघोळ घालतोय, अहो काय झालं, पाच पाच वाजले, कोण साबण लावतोय, कोण काय करतोय, सगळं झालं, सगळेजण उभे राहिले. त्या दिवशी त्यांनी काय केलं, एक एक पैसा प्रत्येकाचा. त्या दिवशी फक्त प्रत्येकाच्या हातात एक एक पैसा ठेवला. सगळे असे बघू लागले, कळलं का व्यर्थ. त्यांना असं वाटलं, आंघोळ न घालता जर मोहर तर घातली तर काय. त्याने बरोबर धडा उलटा शिकवला, कळलं का. जेव्हा आपण आशा करत नाही तेव्हा काहीतरी देव देऊन जातो, आणि आशा करतो तेव्हा काहीच मिळत नाही, असं जीवनाचं उलट गणित आहे. जीवनाचं गणित कसं आहे, हे असं उलट आहे, बरं का. ज्याच्याकडून आशा करावी